सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाचा कालावधी आज संपुष्टात आलेला आहे. 2018 ते 2023 या 5 वर्षाचा हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर आजपासून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा ताबा हा प्रशासकाच्या हाती जाणार आहे. आपण सांगली महापालिकेच्या समोर आहोत. या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची जी कालावधी आहे तो कालावधी संपुष्टात आलेला आहे. आणि आज प्रशासनानं विद्यमान जे काही पदाधिकारी होते यांची वाहनं ही जमा करून घेतलेली आहेत. आपण हे पाहू शकतो, हे वाहन आहे 4555 हे विद्यमान महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचं हे वाहन आहे. आणि आज त्यांची मुदत संपल्यानंतर सभागृहाचा कालावधी संपल्यानंतर हे वाहन प्रशासनानं ताब्यात घेतलेलं आहे. आणि एकंदरीतच पदाधिकाऱ्यांच्या ज्या केबिन आहेत याच पद्धतीची पदाधिकाऱ्यांची जी अन्य वाहनं आहेत ती वाहनंसुद्धा आज ताब्यात घेण्यात आलेली आहेत. एकंदरीतच उद्यापासून किंवा आजच पासून या महापालिकेवर प्रशासक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्व ती तयारी केलेली आहे. पदाधिकाऱ्यांचे केबिनसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत, त्यांच्या ताब्यात घेतलेले आहेत, वाहनं ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्याकडचे मोबाईल सिम कार्ड आणि इतर जे काही महापालिकेकडून ज्या काही सुविधा त्यांना दिल्या जात होता या सर्व सुविधासुद्धा ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढचा सांगली महापालिकेचा कालावधी कारभार हा प्रशासकाच्या हाती असणार आहे. मात्र सांगली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार याकडं संपूर्ण सांगली मिरज कुपवाडवासियांचं लक्ष राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.